दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवजयंतीच्या दिवशी तहसील पोलीस ठाण्याच्या आदीमधील मोमीनपुरा चौक ते भगवागर चौक या परिसरामध्ये एक बाईक रॅली गेल्याचा व्हिडिओ आम्हाला आमच्या खुफिया विभागाकडून प्राप्त झाला. ते सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याकारणाने त्याची आम्ही माहिती घेतली असता त्याच्यामध्ये असं दिसून आलं की एक हिंदवी साम्राज्य ग्रुप पारडी या ठिकाणचा हिंदवी साम्राज्य ग्रुप आहे. त्या ग्रुपचे काही कार्यकर्ते आयोजक यांनी एक 60-70 बाईक त्याच्यासोबत बाईकस्वार अशा प्रकारची रॅली पारडी येथून निघाली होती. ती रॅली वेगवेगळ्या मार्गातून ती तहसील हद्दीमध्ये मोमीनपुरा चौक ते भगवागर चौक त्यातून पुढे आग्रसेन चौकातून ती कोतवाली विभागाच्यामध्ये दाखल झाली होती. सदरच्या रॅलीमध्ये जे बाईकस्वार होते त्यांच्याकडे काही तलवारी होत्या. दोन बाईकस्वार त्यांच्या तलवारी ते फिरकावत मोमीनपुराच्या जामा मस्जिदच्या परिसरातून गेल्याचा व्हिडिओ आम्हाला समोर आला होता. त्याचा आम्ही अवलोकन केले, CCTV फुटेज प्राप्त केले, त्याच्यातल्या लोक आणि बाईकस्वारांनी त्यांची नावं निष्पन्न केली. त्या अनुषंगाने आम्ही शासनातर्फे फिर्याद देऊन अपराध क्रमांक 154/23 कलम 148, 143, 147, 149 त्याचबरोबर आर्म्स ॲक्ट कलम 425 त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता माननीय पोलीस उपायुक्त झोन 3 सर, विशेष शाखा पोलीस उपायुक्त खेडकर मॅडम, त्याचबरोबर आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून सदर आरोपींना आम्ही 6 आरोपींना आम्ही तात्काळ अटक करण्यात आलेले आहे. आरोपींना आज अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करत आहोत. सदर जे आरोपी आहेत हे आरोपींची कुठलीही पार्श्वभूमी नाही, त्यांचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता त्यांच्याविरुद्ध यापूर्वी कुठलेही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत. त्याच्यातले जे मेन आयोजक आहेत ते अजून त्यांना अटक करणं बाकी आहे. ते आयोजक फरार आहेत. त्यांची नावं आहेत अंकित पंचबुद्धे आणि आशिष आंबुले. हे दोन आयोजक आहेत हिंदवी साम्राज्य ग्रुपचे. त्यांनी ही रॅली आयोजन केलं होतं आणि हे इतर जे आरोपी अटक केले त्याच्यातले काही DJ चालक आहेत, DJ ऑपरेटर आहेत, त्याचबरोबर बाईकमध्ये जी तलवार फिरवणार होता त्या आरोपीला, मुख्य आरोपीला आम्ही अटक केलं आहे. त्याच्या आधारे आपण इतर जे त्याचे साथीदार आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्यांनासुद्धा तात्काळ आम्ही अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवत आहोत.